लोणार पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधलेली घरे व त्यासाठी वापरलेले लाख मोलाचे सामान चोरी गेल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणाच्या संबंधितांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य राजेश मापारे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। लोणार पंचायत समिती कार्यालयासह नऊ निवासस्थाने कर्मचाऱ्यांसाठी पाडण्यात आली होती। विटांचे बांधकाम करून सामानच्या खिडक्या व दरवाजे सुद्धा निवासस्थानाला लावले होते। मात्र गेल्या महिन्यात श्री मापारे यांनी निवासस्थानांना भेट दिली असता एकही निवास आपल्या जागेवर नव्हते। ते तेथून चमत्कारिकरित्या गायब झाल्याचे दिसून येत होते। विशेष म्हणजे ही निवासस्थाने पाडण्यासाठी लाखो रुपये खर्च झाले होते। मग ही निवासस्थाने गेली कुठे, गायब झाली कशी, हा प्रश्न उपस्थित झाला असून चौकशी करून सत्य समोर आणावे। सरकारची फसवणूक व सरकारी मालमत्तेची चोरी करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी राजेश मापारे यांनी केली आहे। मी राजेश मापारे, जिल्हा परिषद सर्कल वेणीवडो, जिल्ह्यामध्ये सगळ्यात जुनी अशी लोणार पंचायत समिती। जुन्या काळामध्ये कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी या ठिकाणी शासनातर्फे व त्याप्रमाणे जिल्हा परिषदतर्फे जिल्हा पंचायत समितीची इमारत, त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी शासकीय 11 निवासस्थाने त्या ठिकाणी तयार करण्यात आली होती। जुन्या काळामधले बांधकाम हे मातीमधले असून त्यावरती पूर्ण सागवान आणि वरच्या साईडला कौलारू या पद्धतीने पूर्ण निवासाने त्या ठिकाणी तयार केलेली होती। परंतु कालांतराने जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे त्या निवासस्थानावरती कोणी लक्ष दिलं नाही। येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्यासुद्धा अपडाऊन करणाऱ्यांची जास्त प्रमाणात होती, त्यामुळे कोणी निवासस्थानसुद्धा त्या ठिकाणी भाड्याने मागितले नाही। यामुळे थोडीफार पट झडून त्या ठिकाणचे निवासस्थाने थोडेफार पडले होते। परंतु या 5-6 वर्षामध्ये त्या ठिकाणी पूर्ण 11 निवासस्थाने हे लोकांनी आपापल्या हिशोबाने त्या ठिकाणी सगळं मटेरियल त्या ठिकाणी घेऊन गेले। लाख मोलाचं असं सागवान, त्यावरती असलेले कौलं, खिडक्या, दरवाजे सर्व आज त्या ठिकाणी नष्ट झालेले आहेत। वारंवार पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना विनंती केली तरीसुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई संबंधित लोकांवरती केली नाही। याला पूर्णपणे जिल्हा परिषद बांधकाम विभाग जबाबदार आहे। यावरती 15 ऑगस्टपर्यंत माननीय मुख्याधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांनी जर कारवाई नाही केली तर त्यांना एक पत्र दिलेले की येणाऱ्या 15 ऑगस्टला या कर्मचाऱ्यावर ज्यांच्या चुकीमुळे ही लाखो रुपयाची चोरी झाली त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर मी आपल्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करेल, असं एक पत्रसुद्धा माननीय सीओ साहेब यांना देण्यात आलेले आहे। तरी अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की या कामचुकार कर्मचाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई, योग्य ती कारवाई करावी ही विनंती।